नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। दोस्तों, कल 6 जनवरी को मराठी पत्रकार दिवस था। इस दिन के अवसर पर साथी एक चैनल टॉप 10 महाराष्ट्र न्यूज के संपादक दीपक कोटेकर ने विरार अंतर्गत एक खूबसूरत कार्यक्रम का आयोजन किया। दरअसल ये कार्यक्रम था वसई विरार की जनता के प्रश्नों को उठाने के लिए। एक मंच पर विपक्ष के सभी नेताओं को बुलाकर उनसे संवाद था, जिसको डिबेट हम बोल सकते हैं। करीब करीब 2-2.5 घंटे चला ये कार्यक्रम। साथी चैनल, जैसा मैंने बताया, टॉप 10 महाराष्ट्र ने पूरा कवर किया है और वो उसको अपने चैनल पर उन्होंने चलाया है। इस कार्यक्रम में वसई विरार की सत्ताधारी पार्टी को छोड़कर बाकी के कांग्रेस, बीजेपी, आम आदमी पार्टी, शिवसेना, आगरी सेना, इन सभी पार्टी से नेतागण मौजूद थे, जिन्होंने कार्यक्रम में पहुंचे पत्रकारों के सवाल के जवाब दिए और साथ ही साथ अपनी एक राय रखी। 6 जनवरी पत्रकार दिवस के अवसर पर दीपक कोटेकर के द्वारा पत्रकारों का सम्मान भी किया गया और ये जो पूरा कार्यक्रम आयोजित हुआ, इस कार्यक्रम में कई ऐसे पहलू थे जो सामने आए, कई चीजें बेबाकी से खुलकर सामने आई। इस कार्यक्रम अंतर्गत इस कार्यक्रम के अंत में सभी पार्टी के पदाधिकारियों ने एक सुर में ये कहा कि आने वाले समय में एक साथ मिलकर जनता के प्रश्नों को उठाया जाना चाहिए वसई विरार के विकास के लिए। कार्यक्रम काफी लंबा था, उस पूरे कार्यक्रम को हमने यहाँ नहीं लिया है, लेकिन फिर भी वीडियो लंबा है, आप वीडियो को जरूर देखना। कुछ झलकियां, कुछ अंश उस कार्यक्रम के हमने यहाँ लिए हैं। इसी कार्यक्रम के दौरान अलग-अलग कई घटनाएं घटी, वो आप आगे वीडियो में देखेंगे। वीडियो लंबा है, मैंने अभी कहा, अब इस वीडियो को अंत तक देखेंगे तभी आपको समझ में आएगा कि क्या मुद्दे थे, क्या लोगों की राय है, क्या विपक्षी पार्टियों के पदाधिकारियों की राय है। इस कार्यक्रम में कुछ पीड़ित लोग भी थे, वो भी अपना दुखड़ा लेकर आए थे। ये पूरा कार्यक्रम आयोजित हुआ था विरार के आगरी सेना कार्यालय पर। तो इस कार्य देखिए, इस पूरे कार्यक्रम की जो संक्षिप्त झलकियां हमने यहां रखी है इस वीडियो में, वो देखिए और इसको हो जितना आप आगे बढ़ा सकते आगे बढ़ाइए। साथ ही साथ ऐसे ही और कार्यक्रम वसई विरार में आयोजित हो, इसके लिए अपनी राय कमेंट बॉक्स में दीजिए, अपना मशवरा दीजिए किस तरह से और भी चैनल या हम सैफ न्यूज लाइव ऐसे कार्यक्रम का आयोजन कर पाए, उसको अपनी राय में जरूर बताएं। एक बार फिर से यही विनती करना चाहूंगा कि वीडियो को अंत तक जरूर देखना, वीडियो काफी लंबा है लेकिन सवाल जवाब काफी अहम है। तो अभी के लिए इतना ही, देखिए वीडियो की झलकियां। नमस्कार। विदाउट पेपर शिफ्टिंग के लिए आणि माझे वडील 70-75 वर्षाचे कॅन्सर पेशंट आहेत, त्यांना पण शिफ्टिंग साठी जबरदस्ती सांगतात की तिकडे जा, विदाउट पेपर आम्ही काय जावायचे तिथे, इतकेच आम्हाला कळत नाही। आणि आमचं 1 वर्षापासून पाणी बंद करून ठेवलेलं आहे, एवढे नेता इकडे उभे आहेत। आता मी पण बघते की हे नेते किंवा पत्रकार बंधू माझ्यासाठी काय करू शकतात। मी दोनदा आपणच्या ऑफिसमध्ये, दोन महिने गेले आपणच्या ऑफिसमध्ये कंटिन्यू, पण कोणी मला हेल्प केली नाही। सारखं नंतर मला बोलले की राजू पाटीलच्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही बोला, तिथे पण मी जाऊन बोलली, पण तिथे बोलण्याच्या पहिल्याच माझ्यावर त्यांनी हात उचलला आणि जसा व्हिडिओ चालू करायला गेली तसं कार्यक्रमाच्या आपण शेवटच्या टप्प्यात आहोत। पाच मिनिटं पूर्ण करा, मला कार्यक्रम संपवायचा। मला फक्त पत्रकार बंधूंशी आणि इथे जेवढे नेता उभे आहेत
जेव्हा बोलतायत ना की मी हा नेत्याला हे करू शकतो, चप्पलाचा हार घालू शकतो, बीएसएल हे करू शकतो, आता मला हे पाहिजे की तुमच्याकडून मला काय हेल्प होऊ शकते. मॅडम तुम्ही अगोदर माझ्याकडे या, तुमची तक्रार तरी द्या, कारण मी जेव्हा तुमच्यासाठी लढण्यासाठी जाईल तेव्हा प्रशासनाकडून मला हा प्रश्न विचारला. सर मी एवढे 3 महिन्यापासून शोधत होते पण मला कोणी भेटलं नाही. शेवटी मला हे आगरी सेना भेटली, त्यांच्याकडून मला एक हेल्प भेटली. आता माझं नळ 1 वर्षापासून कट केलंय. आता मी बघते की ते नळाची अवस्था किती दिवसात होते मला. नक्कीच नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तुम्हाला काही गरज लागली तुम्ही स्वप्नील डिकोनाकडे पण जाऊ शकता. हा माणूस सुद्धा वसई विरारच्या नाही रे. हम सत्य से लढने के लिए हमारा कारवा लगातार दूरी पड़ता रहेगा. और सबसे बड़ी बात यह है आप एक मजबूत स्तंभ हो सकते हो क्योंकि आप राजनीतिक पार्टी से जुड़े हुए हो, किसी न किसी संगठन से जुड़े हुए हो. आपके पीछे बहुत बड़ा संगठन है, ताकत है, पैसा है. हम पत्रकार तो बेहद मजबूत है, हमारे पीछे कुछ नहीं. हमारे पास हर वक्त अपने परिजनों की आकांक्षा और आवश्यकता पूर्ति करने के लिए समय नहीं है, लेकिन आम जनता और समाज की आवश्यकता पूर्ति के लिए जब ये रात को 2-2 बजे फोन आता है, हम सभी अपने निजी कामों को छोड़कर, सभी आवश्यक कार्यों को छोड़कर अपनी बाइक उठा के कैमरा उठा करके पुलिस स्टेशन पहुंचते हैं. हम ये नहीं देखते हैं कि हमें कितना खतरा हो सकता है. एक इंसान के न्याय की लड़ाई लड़ने में हम 2 लोगों को खुश कर देते हैं, एक पुरुष को जिसकी हमने न्याय की लड़ाई लड़ी है और उसके परिजनों को. लेकिन ये भूल जाते हैं कि हमने 4 से लेकर 4 तक में दुश्मन बना लिए. कोई दुश्मन पुलिस प्रशासन भी हो सकता है, ममता प्रशासन भी हो सकता है, कोई माफिया भी हो सकता है, लेकिन उसके बावजूद भी हम पत्रकार जो वास्तव में पत्रकारिता करते हैं कभी हमने सर नहीं झुकाया. इसीलिए आज इस छोटे से लेकिन बड़े खूबसूरत कार्यक्रम का एक हिस्सा बनकर के हम यहाँ पे मौजूद हैं. और आप सबको यकीन दिलाते हैं आप विपक्ष की भूमिका निभाइए. जब भी निष्पक्षता से पत्रकारिता करने वालों की आपको जरूरत होगी, दीपक कोटेकर भाई के साथ, सचिन भाई के साथ, बहने हैं यहाँ पे मेरे भाई हैं, इनके साथ कंधे मिला करके हम आपकी आवाज बनेंगे. और किसलिए? इसलिए नहीं कि सत्ताधारी हमारे को लूट के बैठ गए हैं, इसलिए कि सत्ताधारियों का जो कर्तव्य था आम जनता के प्रति वह नहीं. इसीलिए हम पत्रकारों को अपनी आवाज बुलंद करनी होगी और हर उस कार्य के खिलाफ, हर उस परिस्थिति के खिलाफ जो कहीं ना कहीं आम जनता के हितों के खिलाफ है. मैं आज ज्यादा कुछ नहीं बोलूंगा. आज पत्रकारिता दिवस के उपलक्ष्य पर मैं सबको शुभकामनाएं देता हूं और आगे दीपक भाई उम्मीद करता हूं इस तरह के खूबसूरत कार्यक्रम लगातार आयोजित किए जाए. और विपक्ष की आवाज बुलंद करने के लिए चंद चेहरे दिखाई दे रहे हैं, इनके पीछे भी विपक्ष की आवाज बुलंद करने के लिए कोई कार्रवाई होना चाहिए, मैं आपसे उम्मीद करता हूँ. और सचमुच आप सबकी बातों ने काफी हमें इमोशनल भी कर दिया कि वास्तव में आप सत्ताधारियों के कार्यों के खिलाफ लड़ने जा रहे हो या बरगलाने जा रहे हो. क्योंकि हमने कई बार देखा है, हम तो सीना तान के खड़े हो जाते हैं, बाद में मुद्दा पता नहीं कहाँ चले जाता है. मैं उम्मीद करता हूँ ऐसा नहीं होना चाहिए. आप आवाज उठाइए, आपकी आवाज को बुलंदी तक पहुंचाने का हम बीड़ा उठाए. धन्यवाद. राजभवन साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. निश्चित आहे या माणसावरती एक FIR सुद्धा दाखल झालेली आहे, तहसीलदारनी केलेली आहे, तरी सुद्धा सामान्य एक जोरदार टाळ्या वाजवा. अगोदर टाळ्या वाजवताना त्यांची काय करताय, जरा वाजवा टाळ्या. नमस्कार. आज का मंच यह काफी खूबसूरत है, कहने की जरूरत नहीं है. यहाँ पर एक मंच पर कई सवाल उठे, कई चीजें हुई. जब मंच खूबसूरत है तो मंच को आयोजित करने वाले उससे कहीं ज्यादा खूबसूरत है, वो कहने की जरूरत नहीं है. अब सवाल मैं अभी मंच से एक सवाल उठा उसके ऊपर एक अपनी राय देना चाहूंगा. मंच से यह सवाल उठा था कि भविष्य में इस तरह के कार्यक्रम होने चाहिए और वहां सत्ताधारी आने चाहिए. आज वसई विरार की परिस्थिति यह है कि सत्ताधारी नहीं आते हैं क्योंकि उनको यह घमंड है कि कोई हमारा क्या करेगा, हमको किसी को जवाब देना नहीं. तो यह दायित्व होता है विपक्ष का कि वो मजबूर करते हैं उनको यहाँ आकर जवाब देने के लिए. तो आप विपक्ष क्या है ये दायित्व अपना निभाएंगे कि वो आज जो नहीं आ रहे वो सामने से बोले हम भी आएंगे. लाइट आ रही है उसमें पूरा, तभी पत्रकार उन तक पहुंच पाएंगे. ये मैं नहीं बोलता हूँ कि पत्रकार नहीं गए, गए भी हैं, उनको इन्वाइट भी किया रहेगा, लेकिन कोई आता नहीं है क्योंकि उनका एक ये घमंड है कि हमारा इस समय कुछ होने वाला नहीं है. तो ये आपका दायित्व बढ़ जाता है. दूसरी बात, आज पत्रकार दिन है, पत्रकारों को आप एक सम्मान चिन्ह देकर सम्मानित मत कीजिए. अब
अगर पीछे उसका अपमान करना है पत्रकारों को सम्मानित तब कीजिए कि जब पीछे उसका अपमान नहीं करना है। पत्रकार किस स्थिति में पत्रकारिता कर रहा है, किस स्थिति में अपनी बात रख रहा है, जिस तरह से आप पत्रकार से ये उम्मीद करते हैं कि वो हर एक पहलू को सही से दिखाए, उसी तरह आप ये दायित्व भी निभाए कि उस पत्रकार की गई पत्रकारिता के पीछे की वजह क्या है, उसमें क्या है। अभी राज भाई ने बोला बहुत लोगों को दुश्मन बनाते हैं, पत्रकारिता का मतलब ही वही है, दो पक्ष को हमको दिखाना है। एक के पक्ष में बोलेंगे तो भले हम सही बोल रहे हैं लेकिन दूसरा नाराज है, वो हमारा दुश्मन बना, वो खुलिया जानता है कि ये सही बोल रहा है लेकिन फिर भी वो हमारा दुश्मन बन रहा है। क्यों? क्योंकि हमने उसका कुछ बिगाड़ा है, कुछ नुकसान किया है। तो इस तरह से सिर्फ पत्रकारों का स्मृतित्व देखकर सम्मान करना है, जहां पत्रकारों के लिए खड़ा रहना है वहां आप अगर मजबूती से विपक्ष खड़े रहेंगे तो जरूर पत्रकार कभी पीछे नहीं हटेंगे, यह हमारा वादा है, पत्रकारों की तरफ से वादा है। अभी के लिए मैं ही कहना चाहूंगा, यहाँ मंच पे बोलने के लिए दीपक भाई ने मौका दिया, बहुत बहुत धन्यवाद। और ऐसे कार्यक्रम आगे होंगे और निश्चित ही अगर आप लोग चाहोगे तो सबसे राजनीति आपके रहेंगे। अपन कार्यक्रम संपूर्ण है चैनल यांच्या तर्फे आज पत्रकार दिनाच्या निमित्त जे कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्या कॉन्फरन्समध्ये सर्व पक्षीय नेते तर हजर आहेतच पण तळागाळातले पत्रकार देखील हजर आहेत। प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली गुरुचरण या विषयावर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूरच्या एका रहिवाशाने हायकोर्टामध्ये PI क्रमांक 56/2022 त्याच्या अंतर्गत PIL दाखल केल्यानंतर हायकोर्टाने महाराष्ट्र शासनाला सगळ्यांना गुरुचरण जागा, गावठाण जागा, तहसीलदार जागा या ठिकाणी ज्या जागावर बांधकाम झालेलं आहे त्यांना सगळ्यांना नोटीस काढलेली आहे। आमच्या औरंगाबादचे एक वकील त्याच्यावर फॉलोअप घेत आहेत आणि 24 जानेवारी पर्यंत या सर्व प्रकरणाला स्थगिती देण्यात आलेली आहे। धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी ही माहिती दिली नाही याचं हेच दुर्दैव्य आहे, अभ्यास कुठेतरी कमी पडतोय। नक्कीच नक्कीच राहिली गोष्ट, नक्कीच तुमची नकल आम्ही घेऊ, नक्कीच राहिली गोष्ट या ठिकाणी सर्व पक्षीयांची एक मोठ बांधून सत्ताधाऱ्या विरोधात लढण्याची। हा प्रयोग एकदा झाला होता, त्यावेळेस 22 नगरसेवक निवडून आले होते, त्याच प्रकारचा प्रयोग जर पुन्हा एकदा झाला तर आम्हाला कॉन्फिडन्स आहे की त्यांच्या 3 पट यश मिळू शकतं। धन्यवाद धन्यवाद, जोरदार टाळ्या वाजव एकदा। तरी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांच्या भूमिकेतून मी त्यांना न विचारता, कारण की मला विश्वास आहे ते ह्या भूमिकेची सहमत असतील, तर पुन्हा एकदा सर्व पक्षांनी एक मोड बांधून एक दहशतवादी किंवा ताकदवर माफिया समजल्या जाणाऱ्या पक्षाच्या विरोधामध्ये लढलं पाहिजे आणि सत्ता उलटवून टाकली पाहिजे। या भूमिकेला पत्रकार बांधव म्हणून तुम्ही पाठीशी राहा, आम्ही नेते मंडळी आहोतच। धन्यवाद धन्यवाद, टाळा वाजा जरा जोरदार टाळा, शेवटच्या टप्प्यावर आपण कार्यक्रमाच्या दोन मिनिटात दुका प्लीज। मगाशी आपण सांगितलं की प्रत्येक वॉर्डमध्ये तुम्ही असा कार्यक्रम घेणार आहात, तुम्ही येणार का आमच्याकडून वचन घेतायत? खरं म्हणजे पत्रकार आता खऱ्या अर्थाने आपली चांगली भूमिका निभावत आहेत असं मला या ठिकाणी इथे सांगावंसं वाटत आहे। धन्यवाद, चांगल्या पद्धतीने तुम्ही हे आयोजन करत आहात आणि आम्ही याची वाटच बघत आहोत, असे कार्यक्रम कधी होते ना या जनतेच्या प्रश्नांनी कधी वाचा फोडत आहोत। या ठिकाणी या महिलांनी या ठिकाणी जो प्रश्न मांडलेला हा असे प्रश्न भरपूर आहेत, त्याच्यावर अन्याय झालेला ती किती फोड तिकडे बोलली आहेत, पण हे प्रश्न व्यासपीठावर आलेले नाही आहेत, आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, पत्रकार दिशेपर्यंत पोहोचले नाही आहेत, म्हणून आम्हाला माहिती नाही आणि आम्ही पण त्याच्याकडे पोहोचलो नाही, असे कितीतरी प्रश्न आहेत। हे प्रश्न असे वाडावाडामध्ये जेव्हा मीटिंग होतील, अशा तुमच्या मुलाखती होतील, तेव्हा अनेक प्रश्न आपल्याला ऐकायला मिळतील आणि त्याचे खरे जनतेच्या प्रश्नाला वाचा फुटते, असे भरपूर प्रश्न आहेत। ज्या कार्यालयात त्या गेल्या होत्या तिथे त्यांना न्याय मिळणारच नाही, कारण तेच कर्ते कर्मी आहेत, तेच या वसई तालुक्याची वाट लावणारे आहेत आणि म्हणूनच हे वाटावाटाचे कार्यक्रम होणे गरजेचं। पत्रकार बंधूंनो आम्ही तुमचं अभिनंदन करतो, असे कार्यक्रम तुम्ही पुढे घेतला, धन्यवाद। जोरदार टाळा, तर टाळ्या वाजवताना कंटिन्यू करतो आपण, टाळ्या वाजव ना, धन्यवाद। मला असं वाटते की आजच्या चांगली चर्चा झालेली आहे आणि अशी चर्चा वेळोवेळी वसईविराच्या विकासावर व्हायला पाहिजे, परंतु फक्त चर्चा करून थांबणार नाही। तुम्ही जसं मगाशी म्हटलं की किमान समान कार्यक्रम ठरवून
राजकीय क्षेत्रामध्ये तर आपण एकत्र एका हेतूने येऊच, परंतु वसईविराच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन इथल्या नागरिकांना जो नागरिकांचा समस्या असतील, गरजा असतील, त्याच्यासाठी आपण एकत्र येऊन प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. वसईविराच्या हॉस्पिटल असतील, पिण्याच्या 69 गावांची पिण्याची पाण्याची योजना असेल, वसईविरार उपप्रदेशाचा विकास आराखडा असेल, असे बरेचसे प्रश्न आहेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी सत्ता पक्षाला तर जरूर प्रश्न राज्यकर्त्याला विचारलाच पाहिजे, परंतु त्याच वेळेला लोकांना एक सक्षम पर्याय देण्याची जबाबदारी सुद्धा इथे जे विरोधात बसलेले आहेत किंवा एक सत्ता पक्षाला आपण प्रश्न विचारतो त्याला आपली सुद्धा तेवढी नैतिक जबाबदारी आहे की आपण या समस्यांची प्रश्नांची उत्तरं शोधू आणि लोकांना एक सक्षम एक चांगला पर्याय आपण ज्याला देऊ त्याला मला निश्चित विश्वास आहे की वसईविरारमध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी अशा चर्चा आणि एकत्र येऊन प्रत्यक्षात जमिनीवरचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी अशा चर्चा आणि खुली चर्चा आणि अशी चर्चा सत्र खूप आवश्यक आहेत. त्या दृष्टीने आज पहिलं पाऊल पडतंय. धन्यवाद. काय वाजून जोरदार काढा वाजू एकदा. वसई तालुक्यातल्या पत्रकारांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. पुढचं पाऊल जे आपण टाकणार आहोत वार्डा वार्डामध्ये जेव्हा बोलत जाणार आहोत त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे जे आहेत सदस्य ते असतीलच तिकडे. तुम्ही बोलवले आम्ही नक्कीच बोलवणार आहोत. पण जे खरे उत्तरदायी आहेत तुम्हाला ज्यांनी वसई तालुक्याचं वाटोळं केलंय त्यांना कधी प्रश्न विचारणार? त्यांचे नगरसेवक माजी नगरसेवक बोलवला तिकडे सहाय्यक आयुक्त तिकडचे त्यांना जबरदस्ती करून पत्रकारांनी त्यांच्यावर दबाव आणून त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा बोलवलं पाहिजे. नाही नक्कीच बोलू. आपला पहिला प्रयोग होता. विरोधी पक्ष काय करता येईल? विरोधी पक्षांनी वसई तालुक्यातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी सगळ्या प्रश्नांवर तक्रारी केलेल्या आहेत, आंदोलनं केलेली आहेत. विरोधी पक्ष तिथपर्यंतच करू शकतो. हे प्रत्यक्ष मानसिक काम करण्याची मानसिकता असावी लागते, ती सत्ताधाऱ्यांची असावी लागते. आणि त्या सत्ताधाऱ्यांचे माजी नगरसेवक, माजी महापौर किंवा आत्ता असलेले सहाय्यक आयुक्त यांना जेव्हा तुम्ही बोलवाल तेव्हा त्या खऱ्या चर्चासत्राला महत्व येईल असं. नक्कीच नक्कीच आम्ही वाट बघतो की तुम्ही त्या खुर्चीवर कधी बसता आणि तुम्हाला तेव्हा आम्ही प्रश्न कधी विचारले. गेली 30 वर्ष इकडच्या सत्ताधाऱ्यांनी सामान्य जनतेला लुटलं, मूलभूत सोयी सुविधांपासून सामान्य जनतेला वंचित ठेवलं. त्याच्याविरुद्ध आज आपण 30 वर्ष हा जो प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे, माझी सगळ्या पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही पण पुढाकार घ्या आणि वार्डा वार्डामध्ये असे कार्यक्रम आयोजित करा. पण ज्याप्रमाणे मापळकर साहेब बोलले की सत्ताधाऱ्यांना पण जात विचारला पाहिजे आणि सत्ताधारी तिकडे हजर राहिले पाहिजे. कारण ज्यांनी घोळ केलाय ते तर समोर पाहिजे, त्यांच्या तोंडातून काय उत्तर येतात ते तर सामान्य जनतेने ऐकली पाहिजेत. सगळ्यांना पत्रकार दिनी फक्त पत्रकारांकडून हीच अपेक्षा आहे की निष्पक्ष पत्रकारिता करा आणि सगळ्यांसाठी आणि सगळ्या वॉर्ड मध्ये हा कार्यक्रम आयोजित करावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय माझा जोरदार काया. सर्वप्रथम मी आपले टॉप 10 महाराष्ट्र यांचे आभार मानतो, कारण काय आज पत्रकार दिन असून सुद्धा त्यांनी हे व्यासपीठ आम्हाला दिलं आणि लोकांच्या समस्यांसाठी त्यांनी आम्हाला बोलवलं. त्यामुळे इकडे उपस्थित सगळ्या पत्रकारांचे खूप खूप आभार. अनेक विषय झाले, अनेक प्रश्न झाले, अनेक उत्तरं झाले. मी एक सांगतो, जसं आम्हाला व्यासपीठावर बोलवतात इकडे अनेक राजकीय पक्ष आहेत, तर मी ह्या सगळ्या पक्षांना माझ्यातर्फे तरी मी एक विनंती करेन, आम्ही नक्कीच उपक्रम राबवतोय पुढच्या 10 दिवसात, की आपण लोकांपर्यंत वाडावाडात जाऊन त्यांचे समस्या जाणून त्यांचं काम केलं पाहिजे. तर आपलं कुठेतरी एक समाजात लोकांपुढे त्यांना एक आदर्श निर्माण होईल की कोणतरी आमच्यासाठी वारली आहे. एवढं मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि कैलाश काकांचे मी आभार मानतो, कारण काय कैलाश काकांनीच हे व्यासपीठ मला वाटतं गेल्या मी अनेक वर्षापासून राजकीयच्यात आहे, पण कैलाश काकांनीच असा पुढाकार घेऊन सगळ्या पक्षातला एकत्र करण्याचा हा 3रा कार्यक्रम आहे. आणि आपण असेच कार्यक्रम पुढे राबवत राहा. आम्ही नक्कीच कैलाश काकांनी सगळ्या पत्रकार बंधू आणि व्यासपीठावर जे आहेत त्यांच्या जोडीला आम्ही सदैव आहोत. जय हिंद जय महाराष्ट्र. प्रत्येक महाराष्ट्राने हा जो प्रोग्राम सर्व संबंधित स्थानिक नागरिकांचे विषय कसे सोडवता येतील त्याच्यासाठी ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझी एक विनंती आहे सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांना, एक जनता दरबार ठेवा. त्या जनता दरबारमध्ये सर्व पक्षाचे पुढारी प्रतिनिधी असतील, सहाय्यक आयुक्त असतील तिथल्या, तिथले जे पोलीस आहेत त्या पोलिसांमधले एखादा पोलीस अधिकारी असेल, त्याचप्रमाणे तहसीलदार देखील असेल. त्या जनता दरबारामध्ये जे काही विषय उचलले जातील तर नेमकी खोट कुठे आहे हे तुम्हाला तिथल्या तिथे समजून जाईल. जर एखाद्या सरकारी जमिनीवर जर अतिक्रमण झालं असेल तर तहसीलदाराला त्या सर्व नागरिकांसमोर उत्तर द्यावं लागेल का झालेलं आहे अतिक्रमण. एखाद्या खासगी जागेवर झालं असेल तर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना उत्तर द्यावं लागेल का झालंय तिथे अतिक्रमण. एखाद्याच्या जमिनीवर जबरदस्ती कब्जा मारून त्याला मारहाण करून
जसं महिलेने सांगितलं त्यांना मारहाण केली तर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना उत्तर द्यावं लागेल का त्यांच्या त्यांच्यावर जी मारहाण झाली आहे त्या संदर्भात 354 चा गुन्हा का दाखल झाला नाही हे समोरासमोर होऊन जाईल म्हणजेच आपल्याला कळेल की प्रशासनामध्ये बसलेले व्यक्ती किंवा पक्षामध्ये बसलेले पुढारी जे आहेत प्रतिनिधी जे आहेत त्यांच्यामधलं जो खोटा व्यक्ती आहे तो समोर येईल. माझी हीच विनंती राहील की तुम्ही जनता दरबार लावा आणि सर्व समोरासमोर होऊ दे लोकांच्या कोण खरा आहे कोण खोटा आहे कोण भ्रष्टाचारी आहे आणि कोण तो त्या बुद्धीचा आहे ज्यांनी वसई विरारची ही हालत करून ठेवलेली आहे. नक्कीच आपल्या प्रस्तावाचा मी विचार करू. एकदा जोरदार टाळ्या सुखमजींसाठी झाले पाहिजे. आज 2023 ची सुरुवात और पत्रकार दिवस है. बहुत ही अच्छे ढंग से शुरुआत हुई है और सभी से मेरी एक विनंती भी है हाथ जोड़कर कि आने वाले भविष्य में तीसरी मुंबई कैसी होनी चाहिए और उस तीसरी मुंबई को फिर से भ्रष्टाचारियों को हटा के और अपने हाथ में कैसे आए हम एक सब मिलकर संगठित हों. संगठन में शक्ति है और शक्ति में भक्ति है. अगर संगठित नहीं होंगे तो कुछ नहीं होगा. मुझे वो दिन याद है 77 में बिहार में जयप्रकाश नारायण या हमारे कैलाश पाटिल जयप्रकाश जी ने आंदोलन किया था हिंदुस्तान में परिवर्तन आया था. अगर कैलाश पाटिल आगे बढ़ते हैं तो पूरे वसई का मात्र की शंका नहीं है. कैलाश जी आगे बढ़िए हम आपके साथ हैं. धन्यवाद धन्यवाद. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. गेली 4 वर्ष कैलास काकांच्या नेतृत्वाखाली अग्रसेनेचं काम करताना वसई महानगरपालिकेमधल्या बऱ्याच कृष्णकृत्यांचा पर्दाफाश कैलास काकांनी कशा पद्धतीने केला हे आम्ही समोरून पाहिलेलं आहे. आज कैलास काकांनी जी आंदोलनं केली वसई विरारच्या सत्तेच्या विरोधात एकट्या म्हणजे वाघासारखं कसं लढावं रस्त्यावर उतरून संघर्ष कसा करावा हे कैलास काकांनी आम्हाला दाखवून दिलं आणि त्यांच्या जे काही त्यांनी आज आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनामुळे आज बरेचसे असे उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत की वसई विरारची सत्ता ही नक्कीच आपण डगमगू शकतो आणि त्यासाठी आज सर्व पक्षीय जे काही येथे नेते सर्व पक्षांचे उपस्थित राहिले त्यांना फक्त एकच विनंती राहील की तुम्ही जर सोबत राहिले आता स्वप्नील बाबूने सांगितलं की एकाने होत नाही जर 4-5 काठ्या एकत्र आल्या तर ते त्यांची एकीची शक्ती तोडणं हे खूप कठीण जातं म्हणून जर आपण सर्व एकत्र आलो तर नक्की ह्यांना पळताभुई करू आणि ह्यासाठी तुमच्या वसई विरार महानगरपालिकेतील पुढे आगामी काळातील निवडणुकासाठी होऊ घातलेल्या ह्या तुमच्या एकत्रित संघटनात्मक बांधणीला माझ्या खूप खूप शुभेच्छा. मी वसई ग्रामीणमधून मी पालघर तालुक्यामधून किंवा पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तुम्हाला जितकी शक्य तितकी मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देईन. धन्यवाद धन्यवाद. सवाल किया मेरा कहना ऐसा है इसमें कि आप विकास हर एक पार्टी के बारे में बोल रहे तो मैं यही सुझाव देने वाला था आपको कि अगली चर्चा आप ऐसे रखो कि जिसमें ये अनधिकृत बांधकाम रस्ते गटार इसके सिवा हर एक पार्टी का विजन क्या है. शिवसेना वसई विरार नाला सोपार में क्या कहना चाहती है. आगरी से आप क्या कहना चाहती है इसके ऊपर ही आप अगर चर्चा सत्र रखेंगे तो अच्छे सुझाव लोगों के सामने आएंगे और लोग भी सोचेंगे किसको वोट देना है. आज इतना 30 साल से लोग इलेक्शन जब भी आता है पाइप गिरते है रोड पे लोग डरते हैं वोट देते हैं यही चालू है. और हम भी अब बात करके बार बार बात करके सत्ताधारियों को बड़ा कर रहे हैं. उससे अच्छा आप हर एक पॉलिटिकल पार्टी से ले कि आपका विजन क्या है वो लोगों तक पहुंचाओ. शिवसेना का विजन है जिनको पसंद होगा ये पसंद उनको वोट देंगे. आपका होगा मनसे का होगा किसका होगा ये जो हर एक का विजन है वो लोगों को आपके माध्यम से लोगों तक पहुंचेगा. मुझे मिलेगा सर प्लीज. मुद्दा असा आहे इथे असलेले व्यासपीठावर सर्व जे पक्षाचे प्रवक्ते म्हणा कार्यकर्ते म्हणा या सर्वांचा विरोध बहिवार आहे त्याबद्दल प्रत्येकाचं मी स्वागत जरूर करतो. ते आहेत महाराष्ट्र पातळीवरचे नेते म्हणा त्या देश पातळीवरचे नेते म्हणा एक कुठे ना कुठे इतेंद्र ठाकूरला मदत करत असतात बहिवाला मदत करत असतात. तर माझा प्रश्न त्यांना आहे आणि आपल्या सर्वांना आहे
की आम्ही प्रथम त्याच्या विरोधात आम्ही उतरणार आहोत का लढणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. तर ते लढणार असतात त्यांच्या पक्षाच्या त्या ते जसे दलाली करतात जे आता आपला वसई गहाण टाकायचा प्रश्न लावलेला आहे त्यांच्या विरोधात तर ते आवाज उठवणार असतात. तर मला त्यांच्यासोबत जायला काही हरकत नाही, आम्ही केव्हाही तयार आहोत. एक काम करू आपण आता जनतेचे प्रश्न घेऊया, जनतेचे प्रश्न घेऊ आपण जरा माहिती जनतेचे प्रश्न घेऊया. मैं 2015 से सीएजी के साथ पत्राचार कर रहा हूं कि आप वसई विरार महानगर पालिका का सीएजी ऑडिट क्यों नहीं करते हैं. जिस महानगर पालिका को हमारे शिवसेना के ही जो हमारे सांसद हैं अपने, उन्होंने देश की सबसे भ्रष्ट महानगर पालिका का अवार्ड दिया था और तहसील ऑफिस के पास दिया था, तो उसका सीएजी ऑडिट क्यों नहीं कर रहे. देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे साहब ने बहुत अच्छा किया है, महाराष्ट्र में बीएमसी का इलेक्शन आ रहा है, बीएमसी के इलेक्शन के लिए सीएजी ऑडिट करेंगे, सीएजी ऑडिट करेंगे, यस दौड़ गए कि हम बहुत ईमानदार आदमी है, बहुत अच्छा करने वाले हैं. लेकिन बीएमसी का सीएजी ऑडिट वो कर रहे हैं शिवसेना के खिलाफ. यदि सच में देवेंद्र फडणवीस जी और एकनाथ शिंदे के जी के अंदर थोड़ी भी ईमानदारी बची है तो आइए मैदान में, सबसे पहले वसई विरार महानगर पालिका का सीएजी ऑडिट कीजिए, पता चल जाएगा आप कितने ईमानदार, आपका चरित्र पता चल जाएगा. तो इसका जवाब मेरा यह है कि हम लोग आम आदमी पार्टी के लोग सीएजी ऑडिट का हस्ताक्षर अभियान शुरू कर रहे हैं, उस समय हम आपकी ईमानदारी आपकी प्रामाणिकता को हम चेक करेंगे कि कौन लोग हमारे साथ आते और कौन लोग हमारे खिलाफ. क्या बात है, क्या बात है, खूब चांगला प्रश्न है. दखल घेऊन मी स्वतः माननीय बच्चूभाऊ कडू यांना सांगून स्वतः पुढाकार घेऊन सगळ्यात पहिले आम्ही त्यांच्या जोडीला बच्चूभाऊंच्या पक्षाच्या थ्रू आम्ही त्यांना समर्थन देऊ आणि करून घेऊ ते काम, त्याशिवाय आम्ही शांत बसणार. धन्यवाद, धन्यवाद. विचारण्यासाठी आपल्याला कोणाचीच परवानगी घ्यायची गरज नाहीये. आयपीसी भारतीय दंड संहिता कलम 21 प्रमाणे आपण या देशाचे मालक आहोत आणि हे सर्व अधिकारी आपले नोकर आहेत. बांधकामावर कारवाई कशी करावी आणि जर एखादा अधिकारी, एखादा सहाय्यक आयुक्त, एखादा आयुक्त त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नसेल तर या जी आर मध्ये दिनांक 2 मार्च 2009 च्या जी आर प्रमाणे त्या अधिकाऱ्यावर कारवाई कशी करायची त्याचा जी आर देखील काढलेला आहे. व दुसरं काय पाहिजे लेकिन इस सवाल के लिए यहाँ सिर्फ बात होती है हमेशा स्थानिक सत्ताधारी. स्थानिक सत्ताधारी तो हर जगह पे पॉलिटी है ही, ठीक है, लेकिन अगर बात की जाए गुणचरण जमीन तो इसमें अहम यह हिस्सा है मनसूख खाते. तहसीलदार के ऊपर स्थानिक सत्ता का कौन सा, तहसीलदार या प्रांत के ऊपर उनको कौन सा उनके ऊपर पाबंदी स्थानिक सत्ता का हो सकता है, ठीक है. कलेक्टर जो कि सब चीज के लिए जिम्मेदार है और कलेक्टर के ऊपर सांसद है. सांसद यहाँ पहले बीजेपी से थे, फिर शिवसेना से थे, अभी शिवसेना में है. तो बीजेपी और शिवसेना क्यों हमेशा इसमें नाकाम रही है कि कलेक्टर के थ्रू काम करो. प्रश्न खूप चांगला आहे आणि मला वाटतं कारण आज सत्तेमध्ये तुमची पार्टी आहे. त्या सवाल विचारून आहे की तल्ली बावनकुले साहब आए थे यहाँ पे धर्मा साहब मुझे आपसे एक सवाल पूछना है. आप इस धरती पे बहुत सालों से लड़ रहे हैं, बहुत अच्छा सवाल पूछा आपने. क्या ऐसी वजह है कि आपके नेता आते हैं और सीधा गोवा कॉलेज ठाकुर देवी जाते हैं, इसके पीछे क्या राज है जरा बताइए. आज ये जो प्रोग्राम किया है वसई तालुका में अभी तक जो विकास नहीं हुआ वो एक विषय है और सभी पत्रकारों का मैं अभिनंदन करता हूँ. हमारे कैलाश पाटिल जी का अभिनंदन करता हूँ कि सभी को आप एक साथ में लेकर एक जगह पर इकट्ठे हुए हैं. ये हमारी तीसरी मुंबई है, मुंबई नवी मुंबई अरे वसई विरार तीसरी मुंबई है. इस तीसरी मुंबई का विकास क्यों नहीं हुआ, जो चाहिए वो क्यों नहीं मिला. आपने भी सवाल बहुत अच्छा दिया कि हमारे खासदार भी थे, आमदार भी थे, मंत्री भी थे, लेकिन यहां जो हमारी विषय की शुरुआत हुई है वसई महानगर पालिका को लेकर पहले मैं इस पर क्योंकि यहां हमारा बचपन गया हमें मालूम है.
जितने यहाँ पर नाले थे, गौचरण की जमीन थी, बच्चों को खेलने के लिए गार्डन की जमीन थी, एक सत्ता का राज होने की वजह से आज वो जमीन चोरी हो गई या गायब हो गई या कोई उठा के ले गया या कोई खा गया। हमारे चैनल सेफ न्यूज़ लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।